नागाचे 12 आयाम आहे. सापाच्या आकाराचा एक ढिगारा आहे 400 मीटर लांबीचा. जिथे कुठे प्रत्याहार केला गेला तिथे नाग जिवंत होता. तुमच्या आदिशेषानं वेटोळ्यातून निघून पुढे सरकलं पाहिजे. जर तुम्हाला 5 इंद्रियांच्या पलीकडचे पैलू जाणून घ्यायचे असतील, जिथे 5 इंद्रिय अपयशी ठरतात, तिथे नागाचं काम सुरू होतं. बारा आयाम आहेत नागाचे, जे भारतात पूजले जातात. त्यांना म्हणतात अनंत, वासुकी, शेष, पद्म, कंबाला, कारकोटका, अश्वतारा, धृतराष्ट्र, संकपाल, कालिया, तक्षक आणि पिंगाला. हे 12 आयाम आहेत. हे 12 आयाम कॅलेंडरच्या 12 आयामांशी सुद्धा संबंधित आहेत. ग्रहताऱ्यांचे 12 पैलू जे ज्योतिष लोक वाचतात निरनिराळ्या संस्कृतींमध्ये अक्षरशः जगभरातल्या. तुम्ही बघाल संकेत चिन्ह आहेत, पुरावे, सांकेतिक पुरावे. 20,000 वर्षांपासून तिथून पुढे तुम्ही बघाल जगभरातल्या विविध कलाकृती हे दाखवतायत की कशी नागाची एक महत्वाची भूमिका होती त्या जमातींच्या आध्यात्मिक प्रवासात. विविध ठिकाणी, रशिया ते चीन आणि भारतात सुद्धा, आफ्रिका, इजिप्त, ग्रीस, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, सगळीकडे नागाचे संकेत चिन्ह हे दर्शवताना दिसतील. आणि उत्तर अमेरिकेत आम्हाला आढळलं नागाच्या आकाराच्या मातीचा ढिगारा आहे 400 मीटर लांबीचा ओहायोमध्ये. 400 मीटर लांबीची, ज्याच्या अगदी समोर एक खूप मोठा विवर आहे जो एकतर एखादा लघुग्रह आदळल्यामुळे किंवा कदाचित गॅसच्या स्फोटामुळे बनला असेल, माहीत नाही कसा बनलाय. पण एक 400 मीटर लांबीचा नाग, माती वापरून बनवलेला एक ढिगारा, नागाच्या आकाराचा मातीचा ढिगारा आहे. तर निरनिराळ्या लोकांनी जगभरातल्या हे जाणलंय, फक्त संस्कृतींच्या स्थानांतरामुळे नाही, ते सुद्धा झालंय, पण ते कारण नाही आहे हे होण्याचं. जिथे कुठे लोकांना बोध झाला 5 इंद्रियांच्या पलीकडच्या गोष्टींचा, जिथे कुठे लोकांनी जास्त वेळ घालवला, डोळे मिटून प्रत्याहार. मुळात प्रत्याहार म्हणजे तुम्ही तुमची ज्ञानेंद्रिय मागे घेतली. जिथे कुठे प्रत्याहार करण्यात आला, जिथे कुठे ज्ञानेंद्रिय मागे घेण्यात आली, तिथे नाग जिवंत राहिला. तिथे त्यांनी ओळखलं ह्या आयामांचं महत्व, जो म्हणजे उत्क्रांतीच्या प्रत्येकातून आपल्या आत जे काही बाकी राहिलेलं आहे तो भाग, आणि कसं आपण त्याला सक्रिय करू शकतो, आणि कशी ही एक प्रक्रिया बनू शकतं एखाद्याच्या विकासासाठी त्याच्या इंद्रियांच्या मर्यादांपलीकडे. शिवाच्या गळ्याभोवती जो नाग असतो त्याला म्हणतात वासुकी. पण विष्णूच्या सापाला म्हणतात शेष. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, तुमच्यातल्या ज्या कुणाचं ज्यांचं प्राथमिक शिक्षण स्थानिक भाषांमध्ये झालंय, जर तसं असेल, मला माहीत नाही तमिळमध्ये त्यासाठी काय शब्द आहे, पण तेलुगू आणि कन्नडमध्ये जर तुम्ही गणित शिकत असाल तर शेष म्हणजे रिमाइंडर. गणितामध्ये ही एक सामान्य गोष्ट आहे शेष, तर हा शब्द आहे जो ह्यासाठी वापरला जातो, कारण हा साप किंवा हा नाग शेष दर्शवतो, किंवा जे नेहमीच बाकी राहतं जेव्हा जेव्हा एखादी निर्मिती संपते, काही गोष्टी बाकी राहतात, ठराविक मूळ पैलू बाकी राहतो जो पुन्हा एकदा अंकुरतो आणि आणखीन एक निर्मिती सुरू होते. तर हाच तो शेष नाग आहे ज्यावर विष्णू विश्रांती घेतो. म्हणजे जेव्हा तो विश्रांती घेत असतो, काळजी घेण्यासारखी कुठलीच निर्मिती नसते, तो शेषावर विश्रांती घेतो, जे शिल्लक राहिलं त्यावर. आदिशेष वेटोळ्यातून निघतो आणि वेळ पुढे सरकते, ही एक
पौराणिक कथा आहे त्याबद्दलची. याचा अर्थ जे शिल्लक राहिलंय आधीच्या निर्मितीतून ते मागे राहतं आणि जेव्हा ते वेटोळ्यातून निघू लागतं त्याला आदिशेष म्हणतात, कारण तो पहिला भाग आहे, उरलेला भाग आहे जो अस्तित्वात आहे आणि तो वेटोळ्यातून बाहेर निघतोय, दुसरी निर्मिती तयार होतीय. तर हा जीवनाचा एक अतिशय गहन पैलू आहे जो सांकेतिक पद्धतीनं व्यक्त केलाय. तर आजची ही नागरपंचमी किंवा नागपंचमी हे सगळं दर्शवते. श्रावण महिन्याच्या 5व्या दिवशी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे त्यांच्यासाठी ज्यांना इतर आयामांमध्ये प्रवेश करायचा आहे आणि शारीरिकतेपलीकडचं जीवन जाणून घ्यायचं आहे त्यांच्या इंद्रियांपलीकडे. हे फक्त तुमच्या अनुभूतीबद्दल किंवा आत्मबोधाबद्दल किंवा मुक्तीबद्दल नाही आहे, हे जाणण्याबद्दल आहे. जर तुम्हाला जाणायचं असेल, कदाचित सर्वांना जाणून घ्यायचं नसेल, ते ठीक आहे. काही लोकांना फक्त मुक्त व्हायचं असेल, त्यांना जाणून घ्यायची इच्छा नाही आहे, तेही ठीक आहे. पण ज्यांना जाणायचं आहे त्यांच्यासाठी हा पैलू तुमच्यात असलेल्या उत्क्रांतीच्या शेषाचा हा खूप महत्त्वाचा आहे. नाहीतर तो काम करत नाही. प्रत्यक्षात तुम्ही संकेत चिन्हांशी संबंध जोडू शकता किंवा नाही ही वेगळी गोष्ट आहे, पण तुम्ही त्या आयामाला पुनरुज्जीवित केलंच पाहिजे. तुमच्या आदिशेषानं वेटोळ्यातून निघून पुढे सरकलं पाहिजे. जर तुम्हाला 5 इंद्रियांच्या पलीकडचे पैलू जाणायचे असतील तर भौतिक प्रकृतीच्या पलीकडचे पैलू. नाग तो आयाम दर्शवतो जो 5 इंद्रिये जाणू शकत नाहीत. ह्याच कारणामुळे योग संस्कृतीत सर्वात जास्त लक्ष नागाकडे दिलं जायचं. आता आदियोगी स्वतः नाग त्याच्या गळ्याभोवती घेऊ नये, कारण हे प्रतीक आहे तुमच्यातल्या त्या पैलूचं जिथे तुम्ही त्या गोष्टी जाणू शकता ज्या तुमची इंद्रिये जाणू शकत नाहीत. जिथं 5 इंद्रिय अपयशी ठरतात तिथे नागाचं काम सुरू होतं.